आठवीपर्यंत आपण पास होणारच हा ठाम विश्वास असणाऱ्या विद्यार्थ्यांनो आता सावध व्हा, कारण आठवीपर्यंत नापास न करण्याचं धोरण आता रद्द होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आणि त्यामुळं पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा आता पुन्हा सक्तीची करण्यात येणार आहे. तर शिक्षण अधिकार कायद्यानुसार आतापर्यंत आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या वर्गात पाठवलं जात होतं, मात्र आता नापास झाल्यास पुन्हा एकदा परीक्षा देऊन पास होण्याची संधी दिली जाईल आणि त्यात पास झाल्यावरच पुढच्या वर्गात पाठवलं जाईल असा प्रस्ताव आहे आणि हे विधेयक आता संसदेत मांडलं जाणार आहे.